नमस्कार. यक्षप्रश्न या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. यक्षानं युधिष्ठिराला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यातलाच एक प्रश्न, केनस्वित द्वितीयवान भवती. द्वितीयवान काय सुंदर शब्द आहे ना. द्वितीयवान म्हणजे दुसरा असण्याची अवस्था, म्हणजेच आपल्याला सहाय्यकारी कोण होतं. आणि ह्याचं उत्तर युधिष्ठिरांनी दिलंय. आपल्याला जर हा प्रश्न विचारला असता तर आपण कदाचित आईचं नाव घेतलं असतं, बाबांचं नाव घेतलं असतं, मित्राचं नाव घेतलं असतं आणि कुणाकुणाची नावं घेतली असती. पण युधिष्ठिरांनी मात्र सगळ्या मानवजातीला योग्य होईल असं उत्तर दिलंय. केनस्वित द्वितीयवान भवती, कोण बरं आपल्याला सहाय्यक ठरतं? उत्तर आहे धृत्या. धृत्या म्हणजे धैर्य, धीर. किती खरं आहे ना. म्हणजे मला ना हे वाचत असताना कसली आठवण झाली माहिती आहे. आपण पोहायला शिकतो तेव्हा काठावरती अनेक माणसं उभी असतात आणि ती आपल्याला सांगत असतात, असा हात टाक, असा पाय मार, श्वास असा घे, अगं खाली जाऊन नको श्वास सोडूस, वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला कळत असतं, सगळं ऐकू येत असतं. पण जर आपलाच त्यावेळेला धीर सुटला तर कुणीही काहीही करू शकत नाही. त्यामुळे सहाय्यक होत असतो आपल्याला तो प्रत्येक वेळेला आपल्यातला धीर, आपल्यातलं धैर्य. म्हणजे लहानपणी आपल्याला आई बाबा त्या स्टेजवरती नेऊन उभं करतात आणि सांगतात, हे पाठ केलं ते म्हणायचं बरं का. घरामध्ये आपली जोरदार तयारी झालेली असते पण समोर एवढी माणसं पाहिल्यानंतर, एवढे श्रोते पाहिल्यानंतर मात्र आपला धीर खचतो. आणि तो धीर खचला ना की कितीही गोष्टी पाठ असल्या तरीसुद्धा त्याचा उपयोग होत नाही. किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला ना तरी उत्तर हेच असतं की आपला धीरच कायम आपल्या बरोबर असतो. स्वामी विवेकानंदांची गोष्ट आपल्याला खरं तर सगळ्यांना माहिती आहे पण तरीही सांगते. विवेकानंद जेव्हा भारत भ्रमण करत होते त्यावेळेला एकदा अरण्यातनं चालले होते. अरण्यातनं चालले होते, शांतता होती, ते स्वतःच्या विचारामध्ये मग्न झालेले होते आणि अशा वेळेला मागून कसला तरी आवाज त्यांना आला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर मोठी वानरं त्यांच्या मागे लागली होती आणि ती इतक्या वेगानं त्यांच्या मागे धावत येत होती, विवेकानंद सुद्धा क्षणभर गडबडले, घाबरले आणि ते धावायला लागले. अहो पण किती धावणार, शेवटी त्यांचा वेग, आपला वेग, त्यांची क्षमता, आपली क्षमता यात फरक असतोच ना. तरीही विवेकानंद अक्षरशः सगळी शक्तीपणाला लावून धावत होते आणि धावता धावता एका कुटीपाशी आले. कुटीमध्ये एक साधू बाबा बसले होते. विवेकानंद त्यांना म्हणाले, मी तुमच्या कुटीचा आश्रय घेऊ. ते साधू म्हणाले, आज माझी कुटी सापडली म्हणून आश्रय घेशील, उद्या असं काही झालं आणि कुटी नाही सापडली तर काय करशील. विवेकानंदांनी म्हणजे ते उत्तर देऊ शकले नाहीत, ते त्या परिस्थितीत नव्हते, मनस्थितीत नव्हते. ते एवढंच म्हणाले, मी आत्ता काय करू तेवढं सांगा. साधू म्हणाले, आत्ताचा विचार करू नकोस, मी तुला नेहमीचा प्रश्न विचारलाय, हे असं प्रत्येक वेळेला घडलं आणि तुला नाही कोणी सहाय्याला आलं, तू काय करशील. विवेकानंदाने हात जोडले आणि म्हणाले, उत्तर तुम्हीच सांगा. त्यावर साधू म्हणाले, एकच काम कर, ती माकडं धावत येत आहेत ना, तू त्यांना पाठ दाखवण्यापेक्षा त्यांच्याकडे पहा आणि त्यांच्या समोर अत्यंत धीरानं चालत जा आणि मग काय घडतं ते मला सांग. विवेकानंदांनी साधूच्या शब्दावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि माकडांना पाठ न दाखवता विवेकानंदांनी त्या माकडांना पाहिलं आणि न घाबरता संपूर्ण धीर एकवटून विवेकानंद त्यांच्या दिशेनं चालत गेले. याचा परिणाम असा झाला की हा माणूस आपल्याला घाबरलेला नाही हे त्यांनाही कळलं आणि माकडं सुद्धा जिथल्या तिथे थांबली. इथेही प्रश्न तोच, विवेकानंदांच्या मदतीला कोण बरं आलं? उत्तर पुन्हा तेच, त्यांच्या मनातलं धैर्य. हे धैर्य आपल्यातच असतं. बहुतांश गोष्टी ह्या आपल्यातच असतात, फक्त आपल्याला त्याचा पत्ता नसतो. अशा वेळेला कोणीतरी असा साधू पुरुष भेटावा लागतो जो सांगतो, बाबा रे सगळं तुझ्यातच आहे, ते फक्त निर्माण करणं हेही तुझंच काम आहे, ते योग्य वेळेला साधता मात्र आलं पाहिजे. युधिष्ठिरांनी यक्षाला जी उत्तरं दिली ती एका अर्थानं आपल्यालाच जाणीव करून दिलेली आहे की धृत्या, ते धैर्य हे आपल्यातच असतं. क्षणभरासाठी फक्त एवढाच विचार करावा की ती शक्ती माझ्यात सुद्धा आहे. आपण गीतेतला श्लोक अगदी मोठ्या चालीत म्हणतो, सुरात म्हणतो, मम इवांशो जीवलोके, पण त्याचा अर्थ काय? भगवंत सांगतायत की माझाच अंश सगळ्यामध्ये आहे. मग भगवंताचं पहिलं विशेषणच जर अभय असेल किंवा दैवी संपत्तीमध्ये पहिला गुणच जर अभय असेल आणि भीती नसणं, निर्भयता हे जर भगवंताचं पहिला गुण असेल
तर ती निर्भयता आपल्यामध्ये सुद्धा असलीच पाहिजे, फक्त थोडासा शोध घ्यायला हवा. खरं तर या एक एक प्रश्नावरती विचारांचे तरंग असे वाढत 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 जाऊ शकतात. गंमत वाटते ती युधिष्ठिराची. अशा परिस्थितीमध्ये गतप्राण झालेले आपले बंधू समोर असताना सुद्धा युधिष्ठिरांनी ज्या धैर्याने उत्तरं दिली, म्हणजे युधिष्ठिर फक्त उत्तर देत नाही धृत्या, तर ते स्वतःसुद्धा त्यांनी आत्मसात केलेलं आहे. ज्या धैर्यानं युधिष्ठिरानं उत्तरं दिली, त्या धैर्याला, त्याच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या स्थितप्रज्ञतेला मनःपूर्वक वंदन.